ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध व्हावं यासाठी अनेक शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत, परंतु आता शिक्षणाच्या कक्षा रुंदवण्याची गरज आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना परदेशी किंवा उच्च शिक्षण मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मोठा निधी उभारण्याची आमची संकल्पना आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलंय. रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत ओसवाल यांच्या अमृत महोत्सवानिमित्त पाली इथं आयोजित सोहळ्यात ते बोलत होते आणि यासंदर्भात राज्यातील प्रमुख शैक्षणिक संस्थांची बैठक आम्ही घेतली, त्यामध्ये अनेक संस्थांनी सहमती दर्शवली असून या निधीच्या व्याजातून गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.